डॉक्टर पायल तडवी. डॉक्टर पायल तडवीनं गळफास लावला व त्यावेळी तिच्या उपचारासाठी ट्रॉमा विभागात घेऊन जात असताना डॉक्टर हेमा आहुजा आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल या दोघीही पायलच्या खोलीजवळ तब्बल 3 मिनिटे रेंगाळत होत्या. त्याचबरोबर असे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. या तिघींना त्यांच्या विरोधात असलेले पुरावे नष्ट करण्यास हा वेळ पुरेसा होता असं पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. डॉक्टर हेमा आहुजा हिनं पायलसोबत फोनवर शेवटचं बोलणं झालं. त्यांच्यात काय बोलणं झालं हे माहिती हेमा आहुजा लपवत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर डॉक्टर पायलनं आत्महत्यापूर्वी 4:15 सुमारास आईला फोन केला होता. त्यावेळी पायलनं तिला होणाऱ्या त्रासाबाबत आईला रडून सांगितलं होतं. डॉक्टर हेमा आहुजा व डॉक्टर भक्ती मेहरे आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल तिघींनीही आत्महत्येच्या दिवशी देखील पायलला खूप त्रास दिला असं तिनं फोनवर आईला सांगितलं. आईचा फोन ठेवल्यानंतर डॉक्टर पायलला शेवटचा कॉल डॉक्टर हेमा आहुजानं फोन केला होता. त्यांच्यात काही सेकंद बोलणं झालं होतं, मात्र आमच्यात केवळ कामासंदर्भात बोलणं झालं असल्याचं डॉक्टर हेमा आहुजा हिनं पोलिसांना सांगितलं. हेमा आहुजा ही त्यांच्यात झालेल्या बाबतीबाबत स्पष्ट बोलत नाही आहे असं आणि त्याबद्दल ती नक्कीच काहीतरी लपवते व कदाचित पायल आत्महत्या करणार असल्याचं तिला कळलं असेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.